रस्ते हंस के पिघलने लगी, मन्नत के धागे ऐसे हैं बांधे, टूटे ना रिश्ता जुड़ के तुझसे कभी। तो आम्ही इथे सगळे जमले आहोत निखिलच्या लग्नासाठी। निखिल म्हणजे आम्ही जर त्याला पाहिलं, आम्ही सगळे एवढे त्याच्या म्हणजे आयुष्याचे साक्षीदार म्हणायला हरकत नाही। आम्ही त्याला असं पाहिलेलं आहे की त्याच्या म्हणजे डाऊन्सपासून अप्सपर्यंत त्यांनी स्वतःला जसं मेंटेन केलं आहे, काय काय सहन करून तो वरती आला आहे, आज तो अचानक मोठा झाल्यासारखा वाटतो। आमच्या ग्रुपचं पहिलंच लग्न म्हणा। बघा हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली, उतू उतू चालली। कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळे ना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळे ना, कुणा हळुवार गाठ रेश माझी बांधतो, कुणा हलकेच तार काळजाची छेडतो, ऑल द बेस्ट। निखिल इज ॲब्सोल्युटली अमेझिंग, ही इज व्हेरी एन्थुझियास्टिक इन थिंग्स। तो कुठेही जायला कधीही तयार असतो, त्याला फिरायला आवडतं, त्याला ड्रायव्हिंग करायला आवडते। चढते भिडते जादू नजरेची अशी, चढते भिडते जादू नजरेची अशी, नकळत वेड बावऱ्या जीवाला लाभते, मन विसरून वाट सैर भैर धुंदते। कली कशी हल्दी न माखली, आली गाली लाली लाली, उतू उतू चालली। कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळे ना, कुणळवार गाठ रेश माझी बांधतो, कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान द्यात गुंततो। निखिल आणि पूजा आज वैवाहिक जीवनात प्रवेश करत आहेत। त्यांच्या या वैवाहिक जीवनातील प्रवेशासाठी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। हॅलो निखिल भैया अँड पूजा भाभी, कंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट। हृदयात वाजे समथिंग, सार जग वाटे हॅपनिंग, अस तो सदा मी आता ड्रीमिंग। हो अस तो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जंपिंग, हलके हलके।
that even Pooja as Nikhil's wife bonds in this group, so it will be much more fun. What's that, guys? Yes. So that is all from my side. Yeah, thank you. Welcome to our family. Welcome, Pooja. Welcome to all the best. क्यों फुदक फुदक की धड़कनों की चल रही की लहरियां मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना रंग बदल बदल के क्यों चहक रहे हैं दिन दोपहरियां मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना क्यों फुदक फुदक की धड़कनों की चल रही की लहरियां मैं जानू ना जानू ना क्यों जरा सा मौसम सर पिरा है या मेरा मूड मस्खरा है जो जायका मन मानियों का है वो कैसा रस भरा है न जानू ना जानू ना जानू ना क्यों हजार गुल मोहर से भर गई है ख्वाहिशों की टहनियां मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना क्यों फुदक फुदक के धड़कनों की चल रही गिलहरियां मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना या ठिकाणी मी पूजा दीदीला तर सांगू इच्छितो की पूजा दीदीचं आगमन अतिशय चांगल्या कुटुंबोत्सल घरात झालं असून आणि निखिलचे आई बाबा याचे संस्कार निखिलवर इतके चांगल्या पद्धतीने झालेले आहेत की तिचं पुढचं आयुष्य सात जन्मे हाच पती मिळू दे असं मानण्यात जाईल एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देतो
धीमी हवा तेरी उड़ने लगी हस्ती मेरी ओ खुशबू खुशबा महका इश्क डूबा डूबका गहरा इश्क इन ख्यालों को ओढ़ लूं मैं खुद को यादों से जोड़ लूं मैं खुशबू खुशबा महका इश्क डूबा डूबका गहरा इश्क माझा परम मित्र नारायणदेवा मुंडे यांच्या मुलाचा आज हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. देवाचा मुलगा निखिल व त्यांची सून यांचं भावी आयुष्य उज्ज्वल भवितव्य व सुख संसाराचं जावो हीच माझी लाख लाख अपेक्षा आहे. वचन देखया मैं चांद देखया नूरा वाले सितारे देखया पर तेरे जैसा ना कोई देखया मैं लगता है निगाहों में तेरी बिन डूबे रहना ही नहीं मुझे इश्क ये करने से अब कोई भी ना रुक सकया ओ हारे आ मैं दिल हारे आ ओ हारे आ मैं दिल हारे आ ओ हारे आ मैं दिल हारे आ मैं हारा तुझ पे ओ हारे आ मैं दिल हारे आ ओ हारे आ मैं दिल हारे आ ओ हारे आ मैं दिल हारे आ. माझा छोटा भाऊ निखिल आणि पूजा वहिनी त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खुली आंखों से देखा वो हंसी ख्वाब है तू दिल में जो उतर जाए वो प्यारी बात है तू खुली आंखों से देखा वो हंसी ख्वाब है तू दिल में जो उतर जाए वो प्यारी बात है तू तेरे. We all wish Nikhil and Pooja a very happy married life. All the best. Yo. Yo, 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 yo. The entire group and Nikhil, we first met in the first year of engineering in a rural place called as Arandi near Pune. So
Yes, Nikhil was from, basically we are all from the same native place, around 40-50 kilometers nearby. So we bonded up very well. Then we grew into a family. We used to travel to our native places together through Sharma 21/22 upper. Upper 21/22 because wo balance rehta tha, center of gravity. And whenever any accident and, and the logic was whenever any accident would happen, 21-22 will always be safe. So that is why the research was done and we used to always travel at 21-22. Without that, we used to postpone the day, but we'll never travel without 21-22. We went to many trips like Mulchi, Malchej, Lavasa night outs, and yes, engineering basic first 3 years we did this only except for the PL time, and we used to study also. We used to sit late nights in colleges, eat four papu's poha at 4 o'clock, secondary thing. One poha equal to two misal pav. Two misal pav, yes. And this is Nikhil's equation. One poha is equal to two misal pav in terms of acidity. In terms of acidity. And then after 2 years, we met with another astonishing person called Dada. And then our trips to Katakis were more than college, what we attended college. So, lay, bhai. Babo! 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 आणि हा चेकलिस्ट चेकलिस्ट असते त्याची. पुण्याला यायचं म्हणलं की चेकलिस्ट फिक्स आहे त्याची, की म्हणजे आपल्याला अगोदर काटाकीरची मिसळ खायची सकाळी नाश्त्याला, नंतर पिझ्झा, त्यानंतर मग आणखी फिनिक्स, मग ते शूज घ्यायचं असणार, काहीतरी वेगळं असणार. हा लिस्ट ब्रेक झाली की तो चिडतो, मग स्प्लिट होतो, मग स्प्लिट. इन दिस फेज मेनी अप्स अँड डाऊन्स केम अँड ही वॉज स्ट्रॉंग ऑलवेज, अँड यू आय बिलीव we believe that he'll always remain strong, and he has grown up to a beautiful individual from he's been very matured, and yes, we are proud to say that Nikhil is a friend.